विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी इंग्लिश मीडियम यांचा मराठी विषय घेणार आहोत। याच्यामध्ये आपण जो लेसन पाहणार आहोत त्या लेसनचं नाव आहे उपास। लेसन क्रमांक आहे 4 उपास। याचे जे रचनाकार आहे त्याचं नाव आहे पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असे यांचं संपूर्ण नाव आहे। त्यांचा जो कालखंड होता 1919 ते 2000, पु ल देशपांडे यांना तर आपण सारेच ओळखतो, हे प्रसिद्ध लेखक, ठीक आहे, विनोदी लेखक। त्याचा थोडक्यात आपण इथे परिचय करून घेणार आहोत। थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्त्र कलावंत, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष। तुका म्हणे, तुझे आहे तुझपाशी, अमलदार, सुंदरनी होणार, ती कुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके त्यांनी लिहिलेली आहे। सतू आणि दारू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह, खोगीर भरती, असामी असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेख संग्रह, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने, त्याचबरोबर व्यक्ती आणि वल्ली, गणबोध, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथ संपदा आहे। त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे। भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील केलेले आहे। तर या पूर्ण लेसन मध्ये उपास हा जो लेसन आज आपण अभ्यासणार आहोत, या लेसन मध्ये काय सांगितलेलं आहे तर थोडक्यात आपण या प्रस्तावनेत पाहणार आहोत। मध्यम वर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्प पूर्ती कसे अंतर पडते आणि संकल्प करणारे व्यक्ती कसे हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखक पु ल देशपांडे यांनी केलेले आहे। तुमच्या लक्षातच आलं असेल लेसनचं नाव वाचून किंवा लेसनचं नाव बघून याच्यामध्ये काय आहे। लेसनचं नाव तर उपास। आता याच्यामध्ये जे पात्र आहे, कॅरेक्टर आहे, त्याचं वजन फार प्रमाणात वाढलेलं आहे। हे वजन त्याला कमी करण्यासाठी कोणकोणत्या त्यांनी उपाय केलेले आहेत, ते उपाय करताना कोणत्या समस्या त्यांना आलेल्या आहेत, त्याचबरोबर ज्या चाळीमध्ये हे गृहस्थ राहत होते त्या चाळीमध्ये जी माणसं होती एकदम तरेवाई, म्हणजे कोणी चांगलं बोलत होतं, कोणी वाईट बोलत होतं, कोणी टोमड्यांनी बोलत होतं, कोणी निंदा करत होतं, अशा अनेक गुणधर्मांची माणसं या चाळीमध्ये आपल्याला या लेसनमध्ये दिसून येतात। त्यांनी जी वाक्य रचना केलेली आहे, म्हणजे जे जे काही पंतांना सांगितलेलं आहे, या गृहस्थांना सांगितलेलं आहे, त्याचा पूर्ण अनुभव आपल्याला पु ल देशपांडे यांनी या लेसनमध्ये करून दिलेला आहे। तर जेव्हा बघा वजन माणसाचं वाढतं तेव्हा माणसाचं जे पूर्ण जो भाग आहे तो भाग कशावर पडतो, पायांवर पडतो। तर वजन वाढल्यामुळे अनेक व्याधी सुद्धा निर्माण होतात, म्हणजे अनेक आजारांना आपण काय करत असतो, आमंत्रण देत असतो। हे वजन वाढल्यानंतर माणसं काय करतात, वजन तर भराभर भराभर वाढत जातं काही दिवसात, पण ते कमी करताना त्याला खूप महिने लावावे लागतात किंवा वर्ष देखील जातं, म्हणजे वजन आपलं कमी करण्यासाठी। अचानक या गृहस्थाचं काय झालेलं आहे, असंच वजन वाढलेलं आहे आणि हे वजन त्याला कोणत्याही परिस्थितीत कमी करायचं आहे, त्याच्यासाठी कोणकोणते त्यांनी मार्ग अवलंबले आहे ते आपल्याला या लेसनमध्ये पाहायला मिळतं। लेसनला आपण आता सुरुवात करूया। बघा, माझ्या खासगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेलं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागले। आता हे जे गृहस्थ आहे त्यांना काय झालेलं आहे, त्यांनी सुरुवात केलेली आहे आपलं वजन घटवण्यासाठी, पण हे वजन घटवताना पूर्ण चाळीमध्ये, म्हणजे ज्या चाळीमध्ये ते राहत होते त्या चाळीमध्ये वाऱ्यास
सारखी ही जी बातमी होती ती लोकांपर्यंत आता पोहोचलेली आहे. लोक काय करू लागले आहेत, आपापल्या परीने आता या गृहस्थाला बोलू लागलेले आहेत. तिथे खाजगी शब्द आलेला आहे, पहा. खाजगी म्हणजे वैयक्तिक, खाजगी खाजगी म्हणजे वैयक्तिक. त्याचबरोबर उपोषण, उपोषण म्हणजे उपवास, उपोषण म्हणजे उपवास करणे, उपोषण. यांनी काय केलेलं आहे तर आपलं वजन कमी व्हावं याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, एक उपोषण केलेलं आहे, म्हणजे उपवास केलेले आहे. हे उपवास करत असताना या चाळीची जी माणसं होती ती येता जाता काय करू लागलेली आहेत, आता या गृहस्थाला टोमणे मारून बोलू लागलेली आहे. नाही ती भानगड. त्याच्याबरोबर दुसरं काय एक वाक्य आहे, हात दाखवून अवलक्षण. हात दाखवून अवलक्षण हा वाक् प्रचार आहे. हात दाखवून अवलक्षण करणे म्हणजे आपणहून संकट ओढवून घेणे. हात दाखवून अवलक्षण, हात दाखवून अवलक्षण करणे म्हणजे आपण होऊन संकट ओढून घेणे असा या शब्दाचा अर्थ होतो. बघा, पेलं नाही तेव्हा खाजगी झालं अशी वेगवेगळी वाक्य त्यांच्या कानावर पडू लागले. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. टीका म्हणजे निंदा, टीका टीका म्हणजे निंदा. निंदा करणे म्हणजे काय, तर एखाद्याबद्दल वाईट बोलणे, त्याला चिडवणे, भिसवणे, अशा प्रकारचा म्हणजे हा प्रकार असतो. इथे काय सांगितलेलं आहे की टीकेला भीक घालणार नाही. भीक घालणे किंवा भीक न घालणे म्हणजे काय, तर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे. आपण समजा समाजात राहताना आपल्याला ज्या व्यक्ती आहेत, व्यक्ती कशा असतात, काही माणसांचे विचार वेगवेगळे असतात. सगळ्याच माणसांचे विचार एकसारखे असतात का? सगळ्याच माणसांचे विचार एकसारखे नसतात. विचार कसे असतात, वेगवेगळे असतात, अलग अलग असतात. आपल्या बुद्धीने माणूस विचार करू लागतो किंवा त्यांची विचारसरणी जी असते ती वेगळ्या पद्धतीची असते प्रत्येक माणसाची. जे विचार डोक्यात असतात ते लोक काय करतात, मुखाद्वारे बाहेर बोलून जातात. इथे जी माणसं आहेत त्यांनी काय केलेलं आहे, अनेक टीका त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे माणसं चांगली पण आहेत, वाईट पण आहेत. म्हणजे सगळीच माणसं चांगली असतातच अशी नाही. म्हणजे प्रत्येक माणसांमध्ये चांगला गुण असतो, त्याचबरोबर वाईटही गुण असतो. एखादा माणूस बघा, जर काही चांगलं करायला गेला तर तो 10 जण त्याला त्याची टेप घेतलेले असतात, खिल्ली उडवणारे असतात. म्हणजे ते चांगलं कार्य जे काय समोरचा माणूस करतोय ते त्यांना काय होतं, म्हणजे थोडस खटकत असतं. मग त्याला कसा वेगळा मार्ग दाखवणे किंवा त्याच्या उद्दिष्टापासून हेतूपासून कसं त्याला दुर्लक्षित करता येईल असा देखील खटाटोप माणसांचा चालू असतो. आता मध्ये मध्ये आयुष्य जगताना, जीवन जगताना हे अनुभव आपल्याला सारखे येतच असतात. आता याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे की चाळीमध्ये आता तरच पूर्वी काय होतं की लोक चाळीमध्येच वास्तव्य करत होते. मध्यमवर्गीय लोक ही जी चाळीतली माणसं आहेत ती काय आहे, निंदा करणं देखील आहे असं या लेखकाने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. या टीकेला यांनी काय केलेलं आहे, भीक अजिबात घातलेली नव्हती. कारण जेव्हा आपण एखादं काही चांगलं कार्य करायचं ठरवतो तेव्हा माणूस काय म्हणे त्याची पर्वा करायची नसते. किंवा माणसासाठी आपण जगत असतो का, आपण स्वतःचा आपण स्वतःची प्रगती करण्यासाठी आपण काहीतरी धडपड करत असतो. माणसांकडे आपण फारसं लक्ष द्यायचं नसतं.
त्यामुळे यांनी देखील काय केलेलं आहे, या टिकेला भीक घातलेली नाहीये. 181 पौंड, आता त्यांचं वजन बघा किती झालेलं आहे, 181 पौंड. पूर्वी कसं म्हणजे त्या पौंड मध्ये हे वजन मोजलं जात होतं, आता 181 म्हटलं तर 91-92 असं ते, म्हणजे 91-92 किलो असं ते वजन होत. रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यात पुढे नाचत होत. आता हे जे कार्ड आहे, आपण बघतो की रेल्वे स्टेशन मध्ये जे रेल्वे स्टेशन असतं त्याच्या रेल्वेमध्ये, म्हणजे ते प्लॅटफॉर्मवर एक मशीन उभी केलेली असते, त्याच्यामध्ये वजन चेक केलं जातं. एक नाणं टाकून पाणी टाकून आपण काय करत असतो, वजन आपलं ते चेक केलं जातं. आधी काय होत होतं, त्याच्यातून एक कागदी पावती यायची, म्हणजे त्याच्यावर तुमचं वजन किती आहे हे सांगितलं जायचं. शिवाय पाठीमागच्या बॅक साईडला थोडस भविष्य असे काही म्हणजे प्रकार होते त्यामध्ये. आता यांनी काय केलेलं आहे की आपलं वजन यांनी चेक केलेलं आहे, त्याच्यावर त्यांनी पाहिलं तर वजन खूप वाढलेलं त्यांना दिसून आलं. 181 पौंड असं ते वजन. खूप घाबरले की अहो एवढा मोठ्या वजनाचा मी माणूस आता झालेलो आहे, हे वजन आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कमी करायचं आहे, याच्यासाठी त्यांची सारी धडपड चालू झाली. रात्रंदिवस एक आता माझ्या डोळ्यापुढे नाचत होते, वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. सतत त्यांच्या मनामध्ये सारखे विचार, डोक्यामध्ये सारखे विचार की फार माझं वजन असं आपलं वाढलेलं आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीत आपल्याला हे वजन कमी करायलाच पाहिजे. मग अशी मी सांगितलं जेव्हा वजन वाढतं तेव्हा अनेक आजार अनेक रोग काय करतात, म्हणजे निर्माण व्हायला सुरुवात होतात, आजारी पडायला पडतो माणूस. त्याच्यासाठी वजन कमी असणं हे केव्हाही चांगलं. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वी सारखा गाढ झोपेत नाही यावर धर्मपत्नीचा, धर्मपत्नी म्हणजे त्यांची बायको, धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. आता इथे शब्द आलेला आहे गाढ झोपणे, म्हणजे शांत झोपणे. गाढ झोपणे म्हणजे काय, शांत झोपणे. गाढ झोपणे म्हणजे शांत झोपणे. इथे आता यांच्या ज्या पत्नी आहे, धर्मपत्नी आहे, त्या तिला काय वाटतं की आपला जो पती आहे तो पूर्वीसारखा आता गाढ झोपत नाहीये, बरोबर. ते याच्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. घोरतर असता रात्रभर अशा सारखी गुरुत्तरे ती मला करत असे. जेव्हा ते आपल्या पत्नीला सांगतात की मला रात्र झोप लागत नाही, शांत झोप लागत नाही, तेव्हा त्यांच्या पत्नीला काय होतं, विश्वासच बसत नाही. ती आपल्या नवऱ्याला म्हणते, आपल्या पतीला म्हणते, घोरतर असता रात्रभर अशा सारखी दुरुतरे ती मला करत. दुरुतरे म्हणजे उलटून बोलणे. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहार शास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. त्यांनी काय केलेली आहे, आता भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे, म्हणजे ठाम निश्चय केलेला आहे. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे ठाम निश्चय. हे जे शब्द आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. याचा फायदा तुम्हाला समानार्थी शब्द जेव्हा विचारले जातात तेव्हा याचा उपयोग होऊ शकतो. जसं जेव्हा आपण वाचत असतो किंवा शिकत असतो त्याच्यामधले आपल्याला जे शब्द अडतात, जे काही नवीन शब्द आपल्याला दिसून येतात, माहिती पडतात, तर ते काय केले पाहिजे, त्या शब्दांचा अर्थ पहिला जाणून घेतला पाहिजे. लेसन समजून घेताना पहिलं सर्वात महत्वाचं काय असतं, तर त्याच्यातले शब्दार्थ, जे जड शब्द असतात, अवघड शब्द असतात, कधी कधी ते शब्द आपल्याला काय करता येतात, म्हणजे लक्षात देखील येत नाही. आता पुढचा जो उरलेला भाग आहे, आता आपण इथे सांगूया, पुढचा जो भाग आहे तो भाग आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.